आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सभापती मीनाक्षी कुर्डे, सर्जराव शिंदे धनवडे यांनी दिली तारदाळला भेट, सरपंचांनी दिली ग्वाही, आम्ही दानोळीच्या पाठीशी. तारदाळ येथे वारणा बचाव कृती समितीला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. या उपोषणाला पाठिंबा व माहिती देण्यासाठी कृती समितीचे धनवडे, सर्जराव शिंदे, शिरोळ पंचायत समितीचे सभापती मीनाक्षी कुर्डे यांनी भेट दिली. यावेळी तारदाळचे सरपंच प्रसाद खोबरे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सोबत आता जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आहेत, पाहुयात काय म्हणतात ते. आम्ही करताना गावातील सर्व पक्षीय, सर्व घटकातील, सर्व थरातील सगळे एकत्र येऊन या योजनेला विरोध करण्यासाठी आणि वारणा बचाव कृती समितीला त्या ठिकाणी राजकारण विरहित पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालो. आताच आपण जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत असं पाहिलं. आता पाहूया तारदाळच्या सरपंचांचं काय मत आहे. समृद्धी योजनेला आमच्या तारदाळ गाव, तारदाळ असू दे, कोरुची असू दे, या सर्वांचा 100% विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही वारणा बचाव समितीच्याच पाठीमागे राहणार आणि त्यांच्याबरोबर काहीही करायला लागलं तर आमची तयारी आहे. एकंदरीतच तारदाळला पाणी कमी पडतं. उन्हाळ्यात 8 दिवसातून एकदा पाणी मिळतं. त्याचमुळे तारदाळकरांनी वारणेचं एक थेंबही पाणी देणार नाही या एका मागणीसाठी वारणा काठाला पाठिंबा दिलाय. महानकारी न्यूज साठी तारदाळहून दत्तात्रय कदम सह प्रकाश परीट. तांदळहून जे अमृत योजना चालू आहे त्या योजनेला विरोध म्हणून आम्ही तारदाळ कोतवाडी या भागातून त्या योजनेला विरोध करत असून वारणा बचाव कृती समितीला आम्ही पाठिंबा आज 1 दिवसाचं उपोषण करून पाठिंबा दिलेला आहे. तसंच त्या योजनेचा विरोध म्हणून आम्ही दानवेकरांसोबत वारणा बचाव कृती समित असून ते जे काय निर्णय घेतील त्या योजनेच्या त्यांच्या निर्णयाशी ठाम असून त्यांच्यासोबत आम्ही त्या योजनेला विरोध करून असून विरोध करत राहणार. त्यांची योजना बंद पडत आम्ही त्यांच्यासोबत वारणा बचाव कृती समितीसोबत आम्ही सदैव राहणार.